आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक आहे, मी बोलून घेतो तात्या साहेबांशी. हा ठीक आहे. हे जेनू, तात्या साहेब कुठे गेले? पंकज दादा, बरं झाला तुम्ही आला. ते अहो तात्याचं ब्लेड दारू पिलं तर आणि दारूच्या नशेत एकटंच गाडी होऊन गेलं तर काय? आणि त्यांच्या हातात बंदूक पण होती आणि त्या वाघमारेला सोडणार असं म्हणत होत. ठीक आहे सर, मी बघतो. हो सत्यजित सुर्वे झाल ना मनासारखं, दुसऱ्यांना त्रास देऊन जीवात जीव आला ना. मी काय केलंय तवा? तुम्ही उगाच कारण काढू नका भांडण करायला. मी कारण काढते आणि तुम्ही जे माझ्या घरात जाऊन केलं ते बरोबर होतं का? तुम्हीच म्हणला ना घरी जाऊन कागद देऊन ये, मग देऊन आलो. देऊन आलो उगाच माझ्या घरी जाऊन गोंधळ घालायची काय गरज होती? म्हणे देऊन आलो. अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय का वाघमारे? तुम्ही स्वतः मला सांगितलं की घरी जाऊन कागद देऊन या आणि आता देऊन आलो तर रडत बसलाय. मम्मी रागारागत म्हणले होते, लगेच जायची काय गरज होती? तिथं जाऊन माझ्या घरच्यांशी वाद घातलात, त्यांना काय बाय बोललात, माझ्या आईला काय वाटलं असल, तिला किती त्रास झाला असल माहितीये का? हो वाघमारे ग बसाव आणि एकतर रडत जाऊ नका माझ्यासमोर तुम्ही. हो वाघमारे माझ्या समोर रडू नका, याचा अर्थ बाल्कनीत जाऊन रडा असा नाही होतो. हे बघा, शेजाऱ्यांसमोर रडून उगाच सुरव्यांची इमेज कमी करू नका तुम्ही. एवढी पडले ना इमेजची, मग माणसावानी वागा की? रागारागात एवढं घालून पडून बोललात ना, मग समोर त्याच्या मनाचा विचार बी कराल शिका. आणि तुमची आत्या येऊन आमच्या मम्मीला वाटलं तसं बोलते तवा, ते चालतंय वे तुम्हाला? मी काय उतरून दाटलं नव्हतं तिला, ती कधी आली आणि कधी गेली मला बी माहित नाही. माहित नाही तुम्हाला? कुठं काय माहित असतं तवा, तुम्हाला फक्त हे माहित असतं की कुठं रडायचं आहे ते. आमचं मन साफ आहे म्हणून आम्ही रडतोय, तुम्हाला तर रडू भ्यायचं नाही. ही वाघमारे माझा खेळ संपवायला निघाले काय, याच्या इस्तीचा खेळ संपवतो. दादा साहेब अहो काय करताय तुम्ही, त्या रागाच्या भरात होत्याचं नव्हतं करून बसाल आणि तसंही या कॉन्स्टेबलला काही कळालं की नाही आपल्याला माहीत नाही. तुम्ही चला आधी इथून. दादा साहेब प्लीज चला चला. वाघमारे गप गुमा ना ते आणि झोपा, उगाच नाटकी करू नका. आधीच काही कमी व्याप नाही माझ्या डोक्याला. मग सांभाळा की तुमचा व्याप तुम्हीच, मी आत येऊन काय कमी होणार अकवे? प्रत्येक वेळी उलटी उत्तर द्यायलाच पाहिजेत का? अकवे अकवे ए
काय मग ऍक्सिडेंटल जाऊ बाई, झालं वाटतं नाश्ता बनवून? होय झालं भारीच. मग ते सिंक मध्ये तेवढी भांडी बी घासून टाका का रात्रीची? जयदीपच्या डब्यासाठी भाजी बी बनवाल का? नाही म्हणजे कसं आहे, मीच बनवत असते, बनवली बी असते मी, पण तुमच्या हाताला कशी चव आहे का नाही म्हणून म्हणलं बघा. बनवते की? चालतंय. बाकी काही म्हणा, पण कामाचं स्पीड लई म्हणजे लईच आहे बघा तुमचा. पट 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 काम होत आहेत सगळी. मग दुपारच्या जेवणाची मी तयारी करताय का तुम्हीच? हा चालतंय चालतंय. तशी धुळबी लई झालीय बघा, साफसफाई करावी पाहिजे तसं वाटतंय मला. करते, हे झालं की करते. हा चालते. येतोय का नाश्ता? का नुसत्याच पंक्ती बसवल्या तिथं? आले सगळे, या तुम्ही, मी आहे. राहू दे राहू दे, आम्ही घेतो प्लेट, तुम्ही जा नाश्ता आणा. मी दुवडा. तेच ते. हा राहते राहते, आम्ही घेतो की वाढून. तुम्ही जा चहाच बघा चहाच. पप्पा, तुम्ही अजून नाश्ता का नाही केलं? मंजू, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोलू ना. बोला की? विचारायचं कशाला? इथे बस जरा. मंजू, पोरी हात जोडून तुला विनंती करतो, माझ्यासाठी, माझ्या या घरासाठी, माझ्या लेकाच्या भल्यासाठी तू हे घर सोडून जाऊ नकोस. तुझा घटस्फोटाचा निर्णय महागही घे. पप्पा, जो मुलगा स्वतःच्या जन्मदात्या बापाशी नीट वागत नाही, तू माझ्याशी नीट वागला असं वाटतंय तुम्हाला? अगं पण मंजू, माझा निर्णय झालाय. तुम्ही नाश्ता करून घ्या. चला वाडेफाटा, 30-30 रुपये, 30-30 रुपये वाडेफाटा, 30 रुपये सीट. हे भाऊ, 30 रुपयाला 10 रुपयात चढ की.
10 रुपये तुला येतो चालत सोडायला, येऊ का? चल की चल, चल जा, नाही बसायचं तुझ्या रिक्षात. चला वाडे फाटा 30 रुपये. राहुली आपली शिकार. अरे होय तो लई बोल बच्चे नाही, तो लई सॉंग करतो. काल बी आपल्याला बाईचा सॉंग घेऊन आपल्याला फसवलं माहितीये का? त्याच्या कलाकारीचा शोच लाव आता चौकात, आपण पण आपली कलाकारी दाखवू आता ह्याला. चालतंय की अहो रिक्षा वाले, आम्हाला जरा बाहेर सोडता का? बाहेर कुठं ते मला पण माहित नाही, पण इथून आम्हाला बाहेर जायचं आहे बघा. हा सोडतो ना, बसा ना या. ए बस ग, ही ये बाई चंद्रे. रिक्षा वाले कधीपासून रिक्षा चालवतोय तुम्ही? नाही म्हणजे एवढं डॅशिंग हँडसम आणि डेअरिंग बद्दल रिक्षा मला पहिल्यांदा बघते ना, म्हणून म्हंटल मी. बघता क्षणी बाई तुमच्या प्रेमातच पडली मी. होय बाई पडली प्रेमात. होय बाई आम्ही पण पडली प्रेमात. ए मी आधी प्रेमात पडले काय सांगून ठेवते. हा म्हणजे सातारा अख्ख्या एकदम डॅशिंग आणि डेअरिंग रिक्षावाला मीच आहे. लय फेमस आपली रिक्षा, सगळे माझ्या रिक्षात बसतात. हा बघितलं का, म्हणून मी यांच्या प्रेमात पडले. आता यांच्या प्रेमात पडले ना मी, तर मी पहिले ह्यांना मारणार. नाही मी मारणार पहिले. मी मारणार पहिले सांगितलं. मारणार काय? मारणार काय? काय मारणार? अहो म्हणजे असं प्रेम न मारणार असं म्हणाले मी. अच्छा तसं का? चला हे दाढी लपव. दाढी ते दाढीवाला माणूस हिच्याकडे बघत होता ना, म्हणून हिला म्हणलं तोंड लपो. ते तोंडात आलं दाढी लपो असं झालं ते. चल चला चला, रस्ता संपला, पैसे काढा. हा सारखं इथून तिथं तिथून इथं फिरवत आहे, रस्ता संपला, पैसे काढ. चला चला धंद्याची मजी द्या ना, पैसे किती टाइमपास करताय? आओ द्या ना. पैसे देतो, पैसे चांगलेच पैसे देतो. तातेसाहेब शांत व्हा तुम्ही. काय सांगतो, कधी पण येते मंदिरी बागमध्ये पेड्या ठोकायला, घेऊन जाईल मला. अहो तातेसाहेब मी कालच खुसफुडीशी बोलले रात्री, काही गडबड नाही चौकीमध्ये. तुम्हाला रात्री पण मी तेच समजत होतो, पण तुम्ही ऐकतच नव्हता. उगाच पॅनिक होताय. उगाच पॅनिक होतोय मी. काही नाही त्या पेंगाळी मध्ये आपल्या सगळ्या काळ्या धंद्याचा हिशोब आहे त्याच्यात. वाळू पासून तत्पर्यंत आणि कॅश पासून खंडणीपर्यंत सगळी सगळी माहिती सगळा हिशोब त्याच्या उगत होते. पॅनिक में कॉन्स्टेबल Thank you.
हा तुमचाच आहे ना? हा आजी सांगितलं असतं तर मी स्वतः आणून दिलं असतं ना. तुला कसं माहित हा मेंढरे आमचा आहे? आम्हाला जेव्हा घावलं ना याला पासवर्ड होता, मग कुणाचा आहे ते बघायला पासवर्ड हॅक करावा लागला. मग पाहिलं का काय आहे त्यात? वय पाहिलं की मग तू एकटीच कशी आली? ही टीम पोलीस ते कशाला येतील? अहो काय झालं ना, सगळ्या फाईलीसनी पासवर्ड होता, मग एक बिल गावलं खताच, त्याच्यावर तुमचं नाव होत, मग कळलं की हा पेनड्राईव्ह तुमचा. तुमचं मंदिरात पाकिट गेलं होतं ना तवा गेला असणार, तुमच्या महत्वाच्या गोष्टी असतील ना यात म्हणून घेऊन आले. माझं पाकिट मारलं हे मी विसरूनच गेलो होतो. मग काय पाहिलं की नाही त्याच्यात काय काय ते? नाही नाही पाहिलं. नाही असं कस? मग तू खात्री न करताच वस्तू परत देतेस, खात्री करून घ्यायची ना त्यात काय. आता तुमच्यासारख्या भल्या माणसावर कसा संशय घेणार? तुम्ही आधीच लय केले माझ्यासाठी, एवढं साधं काम तर मी करू शकते की. कौतुक कौतुक केवळ कौतुक, म्हणजे हा आमचा पेनड्राईव्ह आम्हाला सही सलामत परत केल्याबद्दल केवळ पुनश्च कौतुक कौतुक केवळ कौतुक. चला आपण जाऊ. आहो नको, कोरेगावला जायचंय, तिथे नाकाबंदी आहे ना आज. काय कोरेगावला झालं काय? नाही पण होऊ शकते अशी खबर आहे. ड्युटी केली पाहिजे. येते मी. सत्या दादा माफ करा. कुणाची मदत घेतली होती? बोल पटकन. सांगतोच का? माफ करू तुला, माफ करू. अरे तुझ्यामुळे माझी जिंदगी बर्बाद झाली, ती नेबळ्यात वाघ मारे माझ्या घरात पडले, तुला माफ करू. खरं सांग, त्या वाघ मारेने तुझी मदत केली ना? सांगतो दादा, सगळं सांगतो. ऍक्च्युली मंजूताईनीच आम्हाला मदत केली होती, त्यांना सगळं पळून द्यायचा आमचा प्लॅन माहिती होता.